करतोय आणि खऱ्या अर्थानं अजितदादांनी सांगितलं ते देखील खरं आहे. आज समाजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांच्या बद्दल अपराध होतात. समाजाला एक कीड लागली आहे. आम्हाला माता म्हणून, पिता म्हणून, आमच्या परिवारामध्ये आमची जी मुलं आहेत त्यांना देखील समजावून सांगावं लागेल, महिला या कमोडिटी नाही आहेत. महिला ज्या आहेत त्या आपल्या माता आहेत, त्या आपल्या भगिनी आहेत, त्यांच्यामुळे आपण आहो. अरे माता नसती तर कोणीच जन्माला आलं नसतं ही शिकवण देऊन आमच्या महिलांच्या प्रति त्यांच्या मनामध्ये आदर तयार करणं देखील गरजेचं आहे. पण त्याच वेळी जे लोक महिलांचा अनादर करतील, जे त्या ठिकाणी महिलांच्या विरुद्ध अपराध करतील त्यांना देखील मोकळं सोडलं जाणार नाही. कठोरात कठोर शिक्षा, अगदी आवश्यकता पडली तर फाशी पर्यंतची शिक्षा त्यांना देण्याचा मानस हा या ठिकाणी आमच्या सरकारने केलाय. मी आज जास्त बोलणार नाही, केवळ एवढंच सांगतो. आज आपण पाहतोय महाराष्ट्रातलं चित्र, नागपूर जिल्ह्याचं चित्र आपण बदललेलं आहे. या जिल्ह्यामध्ये माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात इतकी वेगवेगळी कामं झाली आहे. मोठ्या प्रमाणात रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील. आता आपण नळगंगा वैनगंगा नदी जोड योजना केलेली आहे, ज्या योजनेमध्ये जवळपास नागपूर जिल्ह्याचे 1.5 लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे आणि आपल्या नागपूर जिल्ह्यातला दुष्काळी भाग त्या ठिकाणी पूर्णपणे दुष्काळ मुक्त होणार आहे. आज समृद्धी सारखा महामार्ग आपण तयार केलेला आहे. आपल्या नागपूरमध्ये मेवाणी मेडिकल हॉस्पिटल, जे गरीबाचं हॉस्पिटल आहे, 1000 कोटी रुपये आपण त्या 2 हॉस्पिटलला दिले आणि त्याचा काया पालट करून गरीबाचं हॉस्पिटल हे देखील प्रायव्हेट हॉस्पिटल सारखं असलं पाहिजे अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी सुरू केलं आहे. आपल्या मानकापूरच्या क्रीडा संकुलाला 600 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी आपण राज्यस्तरीय क्रीडा संकुल तयार करतोय. वेगवेगळ्या माध्यमातून नागपूरचा, शहराचा आणि जिल्ह्याचा चेहरा बदलण्याचं काम या ठिकाणी होत आहे. माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात मेट्रोची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आपण बघितली. आणि या नागपूरमध्ये सगळ्या आयकॉनिक शिक्षण संस्था आणून आमच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आपला प्रयत्न आहे. आज लाडका भाऊ योजना सुरू केली. मला सांगताना मुख्यमंत्री महोदय आनंद वाटतो, आत्तापर्यंत आमच्या नागपूर जिल्ह्यातल्या 32,000 तरुणांना या योजनेच्या अंतर्गत काम मिळालेलं आहे आणि 10,000 रुपयापर्यंतचा स्टायपंड हा त्यांना मिळतो आहे. आणि याच्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात बेरोजगार असलेल्या आमच्या तरुणांना काम देणार आहोत, त्यांच्या हाताला काम देणार आहोत. या